आजकाल मैदा आपल्या आहारातला अविभाज्य घटक बनला आहे. बिस्किट्स, ब्रेड, केक्स आणि इतर बेकरी प्रॉडक्ट्स, रोटी, पिझ्झा बेस, समोसे, कचोरी अशा खूप आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये मैद्याचा वापर केला जातो. मैद्याचं रोजच्या आहारात अतिसेवन आपल्या प्रकृतीसाठी अपायकारक मानलं जातं, पण कितीही काहीही केलं तरी आजच्या जीवनशैलीत आपण मैदा पूर्णपणे टाळू शकत नाही, फक्त नियंत्रित करू शकतो. तर हा मैदा नक्की कशापासून बनवला जातो? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण हा मैदा गव्हापासूनच बनवला जातो. तेच गहू ज्यांच्यापासून बनवलेल्या पोळ्या किंवा चपात्या आरोग्यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात, तर त्याच गव्हापासून बनवलेला मैदा आपल्या आरोग्यासाठी अपायकारक कसा, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मैदा आणि गव्हाचं पीठ जरी गव्हापासूनच बनत असलं आणि दिसायला जरी काही प्रमाणात एकसारखंच दिसत असलं, तरी त्यांच्या बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा फरक आहे आणि हीच प्रक्रिया मैद्याला अपायकारक बनवते. गव्हाचे दाणे स्वच्छ करून घेतले आणि चक्कीमध्ये बारीक दळले की गव्हाचं पीठ तयार होतं. पण मैदा बनवण्याची प्रक्रिया एवढी सरळ सोपी नाही. मैदा बनवण्याची प्रक्रिया जाणून घेण्याआधी आपण गव्हाच्या दाण्याची रचना समजून घेऊया, जेणेकरून पुढची प्रक्रिया समजणं तुम्हाला सोपं जाईल. तर एका गव्हाच्या दाण्याचे तीन भाग असतात. दाण्याचा पिवळसर रंगाचं जे बाहेरचं आवरण असतं त्याला ब्रॅन असं म्हणतात. या आवरणाच्या आत जो सफेद भाग असतो त्याला एंडोस्पर्म असं म्हटलं जातं. गव्हाचा हाच एंडोस्पर्मचा सफेद भाग मैदा बनवण्यासाठी गरजेचा असतो. जर्म हा गव्हाचा तिसरा भाग असतो. गव्हाच्या दाण्याच्या बीजांकुरणासाठी हा भाग महत्त्वाचा असतो. मैदा बनवण्याच्या प्रक्रियेत गव्हाच्या दाण्याचं बाहेरचं आवरण म्हणजेच ब्रॅन आणि जर्म हे दोन भाग वेगळे केले जातात. फक्त मधला सफेद एंडोस्पर्मचा भाग मैदा बनवण्यासाठी गरजेचा असतो. आता जाणून घेऊया हे भाग कसे वेगळे केले जातात आणि मैदा कसा तयार होतो. मैदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी तर गहू कारखान्यांपर्यंत आणला जातो. त्यानंतर टप्प्याटप्प्यांमध्ये क्लिनिंग आणि सॉर्टिंग प्रक्रियेमध्ये गहू नीट स्वच्छ केले जातात. त्यातला कचरा, दगड, भुसा आणि इतर अशुद्धता वेगळी केली जाते. त्यानंतर हे गहू मैदा मिलमध्ये पाठवले जातात. या मैदा मिलमध्ये कॉरुगेटेड रोलर्स बसवलेले असतात. या रोलर्समधून गहू पास झाल्यावर ते पूर्णपणे बारीक दळले जात नाहीत, फक्त गव्हाच्या दाण्याचं बाहेरचं आवरण तोडलं जातं. आतला सफेद एंडोस्पर्मचा भाग तसाच राहतो. मैदा मिलमध्ये एकामागून एक असे रोलर्स सेट केलेले असतात. या प्रक्रियेच्या शेवटी गव्हाच्या दाण्यापासून वेगळा झालेला सफेद एंडोस्पर्मचा भाग आपल्याला मिळतो. पुढे या एंडोस्पर्मला बारीक दळलं जातं. बारीक दळल्यानंतर जे सफेद पीठ आपल्याला मिळतं त्यालाच म्हणतात मैदा. आजकाल मैद्याची शुभ्रता वाढवण्यासाठी त्यावर ब्लिचिंग प्रक्रियाही केली जाते. तर मैदा बनवण्याची प्रक्रिया आपण पाहिली. गव्हातील जीवनसत्व आणि फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ गव्हाच्या बाहेरच्या आवरणातच जास्त प्रमाणात असतात आणि तेच मैदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगळे केले जातात. याच कारणामुळे मैदा जास्त आरोग्यदायी मानला जात नाही. मैद्यामध्ये फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ खूपच कमी प्रमाणात असल्यामुळे मैद्याच्या अतिसेवनाने पचनाचे विकारही होऊ शकतात. त्यामुळे मैदा प्रमाणातच खाल्लेला बरा. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.